दोन चार पाण्यान चांगलं गहू धुवून काढू वास येत ना. नमस्कार बाळांनो, आज गहू भिजाय टाकणार आहे. आपल्याला कुरवड्या करायच्या आहे. 12 महिने सणाला देवाला आपल्याला ह्या कुरवड्या लागतात. आता हे घरचंच गहू घेतलेत ना, आता भिजाय टाकते. त्याला दोन चारच भिजाय लागत. आता ही दोन शेर घेतलेत. आता ह्याच्यात मी पाणी टाकते. उन्हात फुलं भिजून येतात लवकर. ह्याला आता दोन तीन रोज भिजून देऊन ह्याचं रोज पाणी बदलायचं होतं. आज बाळानं दुसरा दिवस आहे पाणी बदलून घेऊया गव्हात. बघा कसलं भिजलं खाई. आता पाणी आपण ओतून घेऊ. आता हे चाळणीत ओतून घेते मी. आता ह्यातलं सारं पाणी काढून घेऊ. असं भिजवावं लागतात. असं चिकणीगावं लागतं त्यातलं. आता हे चुस्ते धुवून घेऊ. आता हे स्वच्छ धुवून काढले. आता हे पाणी ओतून घेऊ. अजून एक दिवस चांगलं भिजन. बाळानो आज चौथा दिवस आहे. बघा कसं करून भिजलेत आपलं ऐक. आता हे घाणीचं पाणी वास येत आहे, ते काढून घेऊ. बघा आता खाली कसं चिकणे घेत आहे. दोन चार पाण्यात चांगलं गहू धुवून काढू वास येत ना. थोडं मीठ टाकू म्हणजे चिटकायचं नाही आपल्याला. असं दोन्ही हाताने कसं कसं चुरायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून चुरून घेऊ. आता असं चांगलं पिळून काढू. असं चिकणे गाव लागतं. आता हे गहू अजून दोनदा चुरायचं म्हणजे मग सारं चिक निघत. चिक शोधून काढू आपण. बघा कसलं गहू भिजलेत म्हणून चांगलं चुराय जमतं आपल्याला. असं पिळावं लागतं. कसलं पांढरं शिपचे काय शोधून घेऊ. आता हे तीन पाण्यात पिळले. आता हे बुसकाट वाळू घालू म्हणजे ह्याची भाजी चांगली लागते.